हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्सबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे, एमपीएससी कंबाइंड प्रिलिम्स गट ब आणि गट क ची जी एक्झाम आहे। गट ब 5 जानेवारी आणि 2 फरवरीला आपली गट क ची जी एक्झाम आहे, त्यामध्ये अंकगणित व बुद्धिमापनचे कोणते कोणते हॉट टॉपिक्स असणार आहे आणि आपण का हेच टॉपिक्स केले पाहिजे, कारण त्या टॉपिक्सवर मॅक्झिमम क्वेश्चन्स विचारणार आहे, म्हणून तेवढेच टॉपिक्स करा आणि पैकीच्या पैकी मार्क्स घ्या। याची स्ट्रॅटेजी कशी आहे ते आपण आजच्या सेशनच्या माध्यमातून बघून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण टेलिग्राम वर सेशन्स घेतो, युट्यूबवर सेशन्स घेतो, त्याची आपण टेलिग्रामवर पीडीएफ देतो। विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम वर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा, कारण 5 वाजता जे आपण युट्यूबवर सोमवार ते शुक्रवार सेशन घेतो, मंडे टू फ्रायडे, त्याची पीडीएफ तुम्हाला या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून भेटेल आहे। आणि त्यानंतर 6 वाजता जे आपण पीवायक्यूच सेशन घेतो आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर, म्हणजे टेक्स्टबुक ॲपवर, ठीक आहे, पीवायक्यूची सिरीज चालवतो आहे, तर तुम्हाला ते जर सेशन जॉईन करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवर मला मेसेज करून टाका। बॉयज आणि गर्ल्सचा आपला वेगवेगळा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन करून घेतोय। आणि हे दोन्ही सिरीज जर तुम्ही ह्या दोन्ही कशा आहे, फ्री आहे आपल्याला, ठीक आहे, तर ह्या दोन्ही सिरीज जर केल्या तर तुमचं जे काही प्रिपरेशन सुरू आहे आणि त्याच्यासोबत जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला ऍड ऑन बेनिफिट भेटणार। तर चला वळूया आजच्या सेशनकडे, ज्यासाठी तुम्ही हॉट टॉपिक्स, कोणते कोणते हॉट टॉपिक्स असणार आहे, ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्तेचं, ते आपण जाणून घेऊया। तर पहिला टॉपिक आहे ब्लड रिलेशन, म्हणजे रक्ताचे नाते, आपण ज्याला आपण म्हणतोय नाते संबंधी, ठीक आहे। दुसरा आहे म्हणजेच नाते संबंधी, मराठीमध्येच लिहितोय मी, नाते संबंध, ठीक आहे। त्यानंतर रँकिंग आणि काउंटिंग, म्हणजे क्रमवार मांडणी जी आहे, ठीक आहे, हा एक टॉपिक महत्वाचा आहे। त्यानंतर बेन आकृत्यांवर प्रश्न असतो, म्हणजे असं नाही की तुम्हाला बाकीचे टॉपिक्स नाही करायचे, बाकीचे टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचे आहे, पण हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर घड्याळ, ठीक आहे, त्यानंतर कॅलेंडर, दिनदर्शिका, ठीक आहे, त्यानंतर सांकेतिक तुलना, म्हणजे हे टॉपिक तुम्हाला स्किप करायचे नाहीच आहे, ठीक आहे। त्यानंतर तर्क पद्धती, सिलॉग्स ज्याला आपण म्हणतो, एखादा क्वेश्चन असतोच, हे बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंगचे टॉपिक बघतो आहे आपण, रिक्टाय विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। त्यानंतर अंकमालिका वर्णमालिका, अंकमालिका यावर प्रश्न असतोच असतो, किंवा वर्णमालिका, ठीक आहे। त्यानंतर सहसंबंध, अनालॉजी ज्याला आपण म्हणतो, हा कंबाईनचा तुमचा एक फेवरेट टॉपिक आहे। विसंगत घटक ओळखा, असाही प्रश्न असतो, म्हणजे हे टॉपिक स्किप करायचे नाही आहे तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर बघा, कागदाची घडी, लपलेली आकृती किंवा आकृती पूर्ण करणे, ह्या तीनही याच्यावर एखादा विषय विचारू, म्हणजे एखादा क्वेश्चन, कागदाची घडी मी याला ऑप्शन मध्ये ठेवतो, कागदाची घडी, ठीक आहे, त्यानंतर लपलेली आकृती, तीनपैकी कोणत्या एका याच्यावर प्रश्न असतो, किंवा कागदाची घडी, लपली आकृती पूर्ण करणे, इमेज कम्प्लिशन त्याला आपण म्हणतो, आकृती पूर्ण करणे, ठीक आहे। तर एवढे टॉपिक तुम्ही रिझनिंग मध्ये केलेच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ठीक आहे, कारण ह्याच याच्यावर तुम्हाला जवळजवळ प्री मध्ये 11 ते 12 क्वेश्चन्स विचारू शकतात। आणि उरलेले आता 8 क्वेश्चन्स अंकगणितावर, कोणते कोणते आहे अंकगणित, जवळपास 8 ते 10 क्वेश्चन, ठीक आहे, त्यासाठी तुम्ही कोणते टॉपिक केले पाहिजे, संख्या व संख्या प्रकार, ठीक आहे, त्यानंतर शेकडेवारी, तिसरा आहे नफा तोटा, ठीक आहे,
नफा तोटानंतर तुमचा महत्त्वाचा वेळ व काम टाइम डिस्टन्स स्पीड वेळ अंतर वेग ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन मध्ये बघा नळ व टाकी किंवा बोट व प्रवाह म्हणजे ऑब्लिक मध्ये याच्यासाठी की ह्या याच्यावर असतो कधी ह्या याच्यावर असतो असं ठीक आहे. त्यानंतर बघा माहिती पृथ्थकरणवर येत नाही तुमच्या याच्यात. त्यानंतर भूमितीवर एखादा प्रश्न असतो ठीक आहे. हे टॉपिक तुम्ही केलेच पाहिजे ठीक आहे. लसावी व मसावीवर एक क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर सरळ व्याज चक्रवाळ व्याज हे टॉपिक तुम्ही स्किप करायचे नाही. हे टॉपिक तुम्ही केलेच पाहिजे. आणि एक मिश्रणवर क्वेश्चन असतो ठीक आहे. मिश्रण डेलिगेशन एवढे टॉपिक जर तुम्ही केले तर 8 मार्क तुम्ही सहज घेऊ शकता. आणि हे जर तुम्हाला सगळे टॉपिक्स प्रॉपर पद्धतीने करायचे असेल तर आपली युट्यूबवर सिरीज सुरू आहे 5 वाजता ज्यामध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी आपण क्वेश्चन्स घेतो आहे. ती सिरीज तुम्ही जॉईन करा मंडे टू फ्रायडे 5 वाजता विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर 18 पासून 23 पर्यंत आलेले जे काही क्वेश्चन्स आहे त्यासाठी आपण PYQ सिरीज चालवतो आहे 6 वाजता विद्यार्थी मित्रांनो. तर सोबत सोबत जोडीला ही सिरीज तुम्ही चालू असू द्या ठीक आहे. आणि त्यानंतर आपली 21 ऑक्टोबर पासून कंबाईनची एक नवीन पेड बॅच सुरू होत आहे. त्याचा आता सेल सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला इथे दिसत असेल की 1949 रुपयात 9 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ऑलरेडी. तर तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल अप्लाय कुपन कोड मध्ये जाऊन किंवा डायरेक्ट लिंक वर जरी क्लिक केलं तुम्ही तरी तुम्हाला ते ह्या प्राइस मध्ये ते सबस्क्रिप्शन भेटणार आहे. तर त्यामध्ये आपण प्रिलिम्स अधिक मेन्स असं दोन्ही आपण फोकस करतो आहे. काही तुम्हाला अडचण असल्यास माझा हा नंबर आहे पर्सनल नंबर आहे यावर तुम्ही मला कॉल करा आणि काही विचारू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपली एक यशोदय बॅच सुरू आहे राज्यसेवा यशोदय बॅच ठीक आहे. ज्याच्या सबस्क्रिप्शनची प्राइस जरी तुम्हाला इतकी दिसत असेल तर तुम्ही मला कॉल केला तर ते तुम्हाला सबस्क्रिप्शन 18 ते 20 हजारात आपण देऊ शकतो. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पण त्यासाठी तुम्हाला मला कॉल करावं लागेल ठीक आहे. तुम्ही ह्या नंबरवर मला कॉल करा ठीक आहे. तर तुम्हाला जे सबस्क्रिप्शन आहे ते ह्या किमतीमध्ये भेटेल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एखाद्या अशा व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज.